पेट्रोलच्या या भाववाढीबद्दल साहजिकच सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांची नाराजीच आहे. सोलापूरकरांचं नेमकं काय म्हणणं आहे ते ऐकूयात. सरकारने दारूबंदी जी केली हायवे लगत त्यामुळे हे पेट्रोल वाढवण्यात आलेलं आहे. वाढवलं असणार असा अंदाज आहे आमचा. पूर्वीच मी पेट्रोल भरलो होतो तर तेव्हा 74 रुपयाच्या जवळपास दर होता, पण सध्या बघतोय तर आज 77 रुपये 23 पैसे आहे. अचानक 3-3.25 रुपयाची जी वाढ झालेली आहे ती कशामुळे झाली कळत नाही. एक तर सोलापूर शहरामधला पेट्रोलचा दर हा महाराष्ट्रातल्या अन्य कोणत्याही शहरापेक्षा जास्ती आहे, आणि तसं असताना हा वाढलेली दरवाढ ही वेदनादायक अशीच आहे म्हणावी लागेल. दारूबंदी बंद केल्यामुळे आणि नोटबंदीचं चलन असल्यामुळे बंद केल्यामुळे सरकारला चलन कमी झाल्यामुळे गोरगरीब जनतेवर यांनी पेट्रोलचा भाव वाढवून असं नुकसान करतात. गोरगरीब जनता ही कशी करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, त्यावर तुम्हीच निर्णय सांगा आम्हाला.